नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. लाडक्या बाप्पाला आज सर्वत्र निरोप, प्रशासन देखील झाले सज्ज. पेट्रोल डिझेलचे दरवाढ आजही सुरूच, पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 11 पैशांनी महागले. पाथरी सोनपेठ रस्त्यावर अपघात, उपचार न मिळाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू. कर्जमुक्ती विधेयक आणि हमीभाव विधेयकाचे कायद्यात रूपांतर केल्यास भाजपाला पाठिंबा देऊ, खासदार राजू शेट्टी यांचं प्रतिपादन. आणि कुरुकुंभातील रोड रोमियोंनो सावधान, पोलीस करणार तुम्हाला आता थेट तडीपार. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची पूजा अर्चा करण्यात आली. आज बाप्पाला निरोप देण्यात येतोय, ज्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डीजे मुक्त विसर्जन व्हावे म्हणून अनेक ठिकाणी खास पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी डीजे वाजवण्यास परवानगी दिलेली नसली तरीही शहरातील काही मंडळे डीजे लावण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री ठाण मांडून बसली होती. मोहरमची मिरवणूक कमी वेळेत शांततेत पार पडल्यानं जिल्हा पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेची खास पथके नियुक्त केली आहेत. या पथकाला डीजे सिस्टम जप्त करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच नगर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गाची नाकेबंदी करण्यात आली होती. दरम्यान मिरवणुकीतील शिवसेनेचे मंडळ मिरवणुकीत डीजे वाजवणारच, मात्र त्याची आवाजाची मर्यादा न्यायालयाच्या निकषानुसार असेल असे शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक दिलीप सातपुते यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. देशभरात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढ आजही सुरूच आहे. पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 11 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति लिटर डिझेलचा दर आज 78.53 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 4 दिवसापासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता, मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढल्यामुळे आज 1 लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे, त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस इंधनचे दर वाढतच असल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पाथरी सोनपेठ रस्त्यावरती झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यातच या अपघातात जखमी झालेल्या युवकाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. पाथरीकडून सोनपेठकडे येणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव जीपने सोनपेठकडून पाथरीकडे जाणाऱ्या विटा बुद्रुक येथील अशोक वसंत हारकाळ यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत अशोक हरकळ यांना उपस्थितांनी उपचारासाठी सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमी झालेल्या अशोक हरकळ यांच्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास अर्धा तास जखमी अवस्थेत त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र नेहमीप्रमाणे सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अपघातात जखमी झालेल्या युवकावर वेळीच उपचार होऊ न शकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तेथे डॉक्टर महाजन आले आणि त्यांनी रुग्णाची तपासणी करून गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून तात्काळ अंबेजोगाई येथे नेण्यास सांगितले. अंबेजोगाई येथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून अशोक हरकळ हे मृत झाल्याचे सांगितले. यापूर्वीही सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात विटा बुद्रुक येथील एका तरुणाला सर्पदंश झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यावेळीही येथे तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार
उपचार होऊ शकले नाही। यावेळी जखमी सोबत आलेल्या गावकऱ्यांनी सोनपेठ आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी खेळत असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। आज हा बळी गेलेला आहे, अर्धा तास झालेला आहे पेशंट आणून रक्तस्राव होऊन मृत्यू पावलेला आहे जागेवर पेशंट। आणि दोन दिवसापूर्वी सापचावून एक पेशंट आलेला असताना हे डॉक्टर गैरहजर, त्या दिवशी गैरहजर होते आणि आजही गैरहजर आहेत, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि असे गोरगरिबाचे बळी जात आहेत, हे पगार उचलत आहेत शासनाचा आणि अशा नोकऱ्या करीत आहेत घरी बसून। शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी। भाजपने संपूर्ण कर्जमुक्तीचे अधिकार विधेयक आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे विधेयकाचे कायद्यात रूपांतर केल्यास भाजपलाही पाठिंबा देऊ, असे खुले आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। लोकसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीचे अधिकार विधेयक आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे अधिकार विधेयक मांडले आहे। त्याला सत्ताधारी शिवसेनेबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीसह 23 पक्षांनी पाठिंबा दिला आहे। राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाल्यास ज्यावेळी हे विधेयक चर्चेला येईल त्यावेळी त्याचे विधेयकात रूपांतर झाले पाहिजे हा आमचा मुख्य मुद्दा आहे। भाजपला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी दोन्ही विधेयक सरकारी विधेयक म्हणून मांडून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, असे खुले आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला दिले। दरम्यान मात्र त्यांना तसे करायचे असते तर त्यांनी आधीच केले असते, ते करत नाहीत हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली। कराड येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समवेत कमराबंद बैठक झाल्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सहावर आम्हाला इंटरेस्ट आहे आणि ते आम्ही काही लपवून ठेवलेलं नाही, वारंवार मीडियातनं सुद्धा हे केलं आहे। त्यात माझा स्वतःचा हात कणंगले आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि परत माढा आहे, माढा, बुलढाणा आणि वर्धा, असे सहावर आम्ही इच्छुक आहोत। पण सगळ्याच मिळतील अशातला काय भाग नाही, एकदा सगळी महाआघाडी करायची म्हणजे प्रत्येकाला एकाच पाऊल मागे घ्यावं लागेल। पण आम्ही दोन मुद्द्यावर आघाडीत यायला तयार आहोत। एक म्हणजे आमचा समान किमान समान कार्यक्रमामध्ये मी लोकसभेमध्ये जे दोन विधेयकं मांडलेली आहेत, एक संपूर्ण कर्जमुक्तीचं अधिकार विधेयक आणि दुसरं हमी उत्पादन खर्च दीडपट हमीभावाचं अधिकार विधेयक, आणि ह्या विधेयकाला राष्ट्रवादी सहित 23 पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि ज्यावेळी ते लोकसभेमध्ये येईल चर्चेला त्यावेळी ह्या पक्षाच्या विरोधात प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेसही आहे त्याच्यामध्ये, समाजवादी पक्ष आहे, राष्ट्रीय लालू यादवांचा तो पक्ष आहे, तमिळनाडूचे दोन्ही DMK आणि AIDMK दोन्ही आहेत, परत ह्या असे सगळे प्रादेशिक पक्षांनी बहुतेक विरोधी पक्षात असणाऱ्या आणि सत्ताधारीमधला फक्त शिवसेना अशा लोकांनी त्यांना आम्हाला लेखी पाठिंबा दिला आहे। आता आमची अपेक्षा अशी आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तांतर जर झालं तर ही जी खाजगी विधेयक आहे त्याचं रूपांतर सरकारी विधेयकात झालं पाहिजे आणि त्याची हमी येत्या किमान समान कार्यक्रमाअंतर्गत जी जाहीरनामा तयार होईल त्या जाहीरनाम्यात या देशातल्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड। दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रोड रोमियोंची आता खैर नाही, कारण वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी रोड रोमियोंना थेट तडीपार करण्याचा इशारा दिलाय। पाहूयात सविस्तर वृत्त। दौंडमधील कुरकुंभ येथे वाढते गुन्हे रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। महिलांवरचे वाढते अत्याचार गुन्हेगारी लक्षात घेता प्रत्येक गावातील 5 सदस्य घेऊन गावोगावी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली। ग्राम सुरक्षा दलातील सर्व सदस्यांना ग्राम सुरक्षा दल असे नाव असलेले टी-शर्ट दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। परिसरातील महिला आणि मुलींना रोड रोमियो पासून होणाऱ्या त्रासामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे, यामुळे ज्यांच्यावर रोड रोमियोचे गुन्हे दाखल होतील त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराच महाडिक यांनी यावेळी दिला। या कार्यक्रमाच्या वेळी कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। जो आहे पुणे ग्रामीण सरकार विकसित जिल्हा आहे आणि ह्या विकसित जिल्ह्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर उघडपणे कोणीतरी येऊन
आमच्या बहिणी किंवा आमच्या मुली यांचं जर कोण छेड काढत असेल आणि त्याच्याबद्दल जर एकही गुन्हा दाखल झाला तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणाहून माननीय पोलीस अधीक्षक सरांचा सुद्धा तसाच आदेश आहेत की तो तडीपार झाला पाहिजे आणि हे धोरण आम्ही ठामपणे राबवणार आहोत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. नाशिकमध्ये आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला असताना आता कांद्याचे बाजार उतरल्याने बळीराजावरती आसमानी संकटाबरोबरच आता सुलतानी संकट सुद्धा आल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देत अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र बाजारात सुधारणा होण्याऐवजी परत बाजार कमी होत असल्याचंच सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने नाशिक परिसरातील काही शेतकऱ्यांनी गावठी कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला बाजार कमी असल्यानं भविष्यात कांदा बाजारात सुधारणा होऊ शकते या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची कांदा साळीत साठवणूक केली होती. मात्र आता नवीन कांदा बाजारात येण्याची वेळ आली तरी पण कांदा बाजारात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच चिंतेचे ढगही पसरू लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक नांदगाव मनमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 751 रुपये विकला जात आहे. सरासरी 600 या भावाने कांदा विकला जात असून वाढती मजुरी आणि महाग खतांचा औषधांचा विचार केला असता सध्या मिळत असलेल्या कांदा बाजार भावात शेतकरी वर्गाच्या हातात खर्चही मिळणं कठीण झालं आहे. आजची नांदगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये कांद्याची आज अशी परिस्थिती झाली की किमान शेतकऱ्यांना जे आज पिकवलं आणि 4 महिने साठवले त्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांना या साठवणीतून काही मोबदला भेटला नाही. उलट त्यांचे साधारण 100 क्विंटल जर कांदे साठवले असेल त्यांनी तर साधारण त्यांचे 70 क्विंटलसुद्धा कांदे भरून आले. 30 क्विंटल कांदे त्यांचे सडले. आज जर बाजाराची परिस्थिती पाहिली तर 5 रुपये किलो कांदा जवळ आहे मार्केटमध्ये. शेतकऱ्यांचं आज उत्पन्न 10 रुपये किलो असून किमान भाव 10 रुपये तरी किलो पाहिजे होता. आजची परिस्थिती सरकारकडून आम्हाला साधारण 1500 रुपये तरी पाहिजे तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याचे या दुष्काळ परिस्थितीमध्ये म्हणजे जगण्याची काहीतरी क्षमता त्यांच्यात वाचल नाही तर निराकरण त्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. वर्ध्यामध्ये गेल्या 10 तासात झालेल्या मुसळधार पावसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत. नदीकाठची शेती पूर्णतः पाण्याखाली गेली असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालंय. वर्ध्यामध्ये गेल्या 20 तासापासून जोरदार पाऊस चालूच आहे. समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून 154.72 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे कोरा जुनका धरणाचे पाणी ओव्हरफ्लो वाहू लागले आहे. पोथर नदीच्या तीरावर असलेल्या डोंगरगावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आल्याने गावे अंधारातच आहे. आताही रिमझिम पाऊस चालूच आहे. कालपासून सतत सुरू असलेल्या पावसाने अनेक छोटे आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात आजचा पाऊस वगळता 52% उपयुक्त जलसाठा आहे. यातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून ते 5 महिने पुरेल असा अंदाज आहे. आज उपलब्ध असलेल्या जलपातळीत रब्बी हंगामात सिंचन करणे अवघड जाणार आहे. जलसाठ्याची पातळी वाढली तरच पिण्याचे पाणी आणि सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सध्या स्थिती आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरू असलेल्या वादाचे प्रत्यंतर पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर देखील पाहायला मिळाले. साताऱ्यातील स्थानिक नेत्यांनी सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीची मागणी खुद्द शरद पवार यांच्याकडे केली आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजेंचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे 2 गट पडले आहेत. उदयनराजे विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यात गेल्या वर्षभरापासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे.
उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये असा उदयनराजे विरोधकांचा पवारांकडे आग्रह आहे. गेली 4 दिवस उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह यांच्यात टीका टिप्पणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या घडामोडी घडल्या आहेत. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उदयनराजे पवारांना भेटले, त्यामध्ये त्यांची कमराबंद चर्चा झाली. मला सांगा, शरद पवार आज त्यांचं एज पाहत, एवढा मोठा कोण नेता आहे? अहो, आपल्या सगळ्यांना लाजवल एवढं धावपळ करत असतो, काय बोलायचं त्या माणसाशी? ठीक आहे, म्हणलं फसवा फसवी करू नका फक्त, नाही तर आपल्याला पण कळतं. दरम्यान सातारा लोकसभेसाठी उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार नको तशी उघड भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी माजी खासदार सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार यांना सांगितल्याने उदयनराजे भडकले. मात्र पक्ष आदेश देईल ते काम करणार असल्याचं श्रीनिवास पाटील यांनी मत व्यक्त केलं. असं आहे, सामान्य माणसाचं मत, पक्षाचं मत, पक्षाच्या नेत्यांचं मत हे विचारात घेऊन जो पक्ष आदेश देईल, ज्या प्रकारचं सतरंजांच्या घडा घालण्यापासून खुर्च्या उचलण्यापर्यंत एकेकाळी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, आणि आजही जे पडेल ते काम, पक्ष सांगेल ते काम, सहकारी सांगतील ते काम, नेते सांगतील ते काम, किंवा पडेल ते काम, जे काम म्हणलं ते करण्याची मानसिक तयारी ठेवून मी आज साताऱ्यात आलो. उदयनराजे यांच्या अडचणीत त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होत आहेत. अनेक वेळा पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं पवारांसमोर उदयनराजे म्हणजे अडचण नसून खोळंबा असं झालंय. चंद्रकांत पाटलांनी की ज्या राजकीय पक्षात आहे त्या पक्षांनी देश पातळीपासून महाराष्ट्रापर्यंत एकट्याने निवडणूक विकासता त्यांचं सवन नियोजन कधी शिवसेनेच्या बरोबर, कधी आणखीन रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले साहेब त्यांच्याबरोबर, त्यामुळे आपलं सगळं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं काहीतरी दाखवून सांगायचं, ते काही शांतपणाचं लक्षण नाही. त्याच्याबद्दल त्यांनी काही बोलायचं काही फारसा त्यांना अधिकारी नाही, आणि नाही त्या गोष्टीचे त्यांनी आपलं वक्तव्य करू नये. हां, त्यांनी काही कर्तृत्व दाखवलं, 4 वर्षात राज्याच्या हितासाठी भयंकर काम केलं वगैरे वगैरे, याच्यात काही सांगितलं ते समजू शकतो. किंवा आता त्यांच्या पक्षाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने जे सबन सगळ्या देशामध्ये सध्या चर्चा आहे अशा महत्त्वाच्या प्रश्नावर काही गोष्ट दिली तर त्याचा उपयोग आहे. जे खासदार आहेत ते मला भेटायला येणार आहे, अवश्य आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. असं आमच्या पुरतो विषयच नाही ना, हा तुम्हीच विषय करताय, तुमच्या मनात आहे काय? आम्ही तर कोणाची चर्चा केलेली नाही, आमची बैठकही झालेली नाही राष्ट्रवादीमध्ये, आणि बैठक झालेली नाही. त्यांना स्वतः त्यांनी वेळ मागितली की त्यांना चर्चेला वेळ दिलेली आहे, आता त्यांच्याशी बोलण्याचं मी कसं नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, सातारा. वर्ध्यातील यशोदा नदीच्या पुरात अडकलेल्या चौघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे, तर दुसरीकडे एसटीमध्ये अडकलेल्या 17 प्रवाशांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. वर्ध्यामध्ये कालपासून पाऊस चालूच आहे. याच दरम्यान हिंगणघाट ते काजळसरा जाणारी बस सतेफळजवळ एका नाल्याच्या पुरात अडकली. रात्री उशिरा माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. पहाटेपर्यंत रेस्क्यू करून 17 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यामध्ये सातेफळच्या 20 ते 21 गावकऱ्यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य केलं आहे. शालिनी प्लससाठी श्याम रामटेके, वर्धा. वर्धा जिल्ह्यात गेल्या 10 तासांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने लहान मोठे नदी नाले ओसांडून वाहू लागले आहे. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी रात्री 12 वाजेपासून बंद होता. तर याच नदी गाठीवरील भगावा गावातील 60 वर्षीय बलराज शौकत यांचे शेतात असलेल्या बंड्याला पुराच्या पाण्याने वेळल्याने 20 वर्षीय बलराज शौकत, 25 वर्षीय सतीश कुमार वजीर शौकत, 1.5 वर्षीय नयन सतीश शौकत हे कालपासून अडकले होते. याची माहिती तहसील प्रशासनाला मिळताच हिंगणघाटचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू टीमने या 4 लोकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. बाहेर निघताच या अडकलेल्या व्यक्तींनी सुटकेचा श्वास घेतला. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा.
सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक शौर्य सन्मान पुरस्कार देऊन नेरले येथे गौरव करण्यात आला. हिंदवी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. करमाळामध्ये ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित राहतो त्यांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांनी सांगितले. शरद काळे, हंबीरराव काळे, मोहम्मद शबीर मोमीन, बिरुदेव पोळ, रामेश्वर मुसळे या सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या पाचही सैनिकांची ढोलताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महेश अंधारे, अंकुश काळे, संजय मुसळे, लहू काळे, सागर काळे, सुजित काळे, हिंदवी बहुउद्देशीय विकास संस्थेचे सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. मी शरद काळे, आज माझ्या व इतर रिटायरमेंट सेना बांधवाचा आपण हिंदवी तरुण मंडळ नेरले ग्रामस्थ यांनी जे सत्कार केला याबद्दल मी आभारी आहे. मी जेव्हा वर्दी अंगावर चढवतो तेव्हा देशभक्तीनं भरवून देशासाठी जगायचे ओ मरायचे तर भारत मातेसाठी हेच निश्चय केला होता. माझा फौजी असण्याचा मला व माझ्या कुटुंबियांना गर्व आहे. तरुणांना व्यसन करू नका, व्यायाम करा, सेनेत भरती व्हा, देश सेवा करा आणि गावाचं नाव मोठं करा. आपल्याला हा सुवर्ण योग आला. खर तर आज गावातून मिरवणूक निघत असताना एवढा आनंद वाटला की प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या, मंदिरात जात असताना थोडस माझ्या लक्षात आलं की आमचे बंधू मोमीन साहेब जेव्हा हनुमानाच्या मंदिरात आपण एंट्री केली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पहिला पाऊल त्यांचा पडला त्या मंदिरात. आहे का जातीभेद? हे सीमेवर लढत असताना कसला विचार करतात का की तो हा जातीचा, तो हा समाजाचा, मी का रक्षण करू? दिवस रात्र तिथं असतात, आपण आराम करतो, आपण क्रिकेट मॅच बघतो, नको तिथं फिरायला जातो, फक्त ह्यांच्या जीवावर. त्यांचं काय कार्य आहे ना ते आपल्याला माहीत नाही. कलेक्टर मोठ्या पदावर आपण जातो, माझ्या समाजात 47 मुलं कार्यरत आहेत सरकारी नोकरीत, 10 ते 15 लोक परदेशात गेले, आमच्या भगिनी परदेशात नांदतात. आणि आमच्या समाजाबद्दल मध्ये काही इलेक्शन झालं, जातीबद्दल चर्चा, ह्याच्याबद्दल चर्चा, अरे ते किती गुरफटत राहायचं त्यांना काय माहित आहे इकडे काय चालतं? माझ्या समाजात सर्वोच्च पदावर किती लोक आहेत ना, इथे येऊन बघा 50-50 लोक आमचे अंडर काम करतात, 50-50 लोक. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. वर्धा जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसाची नोंद स्कायमेट वेदरच्या नुसार भारतातील सर्वाधिक पाऊस होता तशी नोंद स्कायमेटने केली आहे. सोनवडे येथील श्रीकांत गणेश मंडळाने आरळा चांदोली रस्त्यावरती पडलेले खड्डे बुजून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पाहूयात ही सकारात्मक बातमी. सोनवडे येथील श्रीकांत गणेश मंडळाने आरळा चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पडलेल्या रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच ठिकाणी छोटे मोठे अपघात होत होते, त्यातच हा मार्ग वळणाचा असल्यानं वाहनधारकांना खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटून अपघात होत होते. याची दखल श्रीकांत गणेश मंडळाच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी घेऊन गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात खड्डे बुजवण्यास सुरुवात करून 1.5 तासात खड्डे बुजवले. त्यातील काही कार्यकर्ते डोक्यावर पाट्या घेऊन खड्डा बुजवण्यासाठी सज्ज होते, तर काही कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला पडलेली खडी गोळा करण्यात मग्न होते, तर खड्डे बुजवण्यादरम्यान हातात लाल झेंडे घेऊन वाहनधारकांना वाहने हळू चालवण्याचा इशारा करताना दिसत होते. आनंदमय वातावरणात हा उपक्रम सुरू होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाटेचे वाटसरू कुतूहलतेने पाहत होते. मंडळाने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आज जो हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. जाफराबाद तालुक्यातील नवयुवक मंडळाने मराठा क्रांती एल्गार ऍडव्होकेट स्वातीताई पाटील नखाते यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांनी हुंडा तसेच व्यसनाधीनता यासह विविध विषयावरती मार्गदर्शन केलं. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील गणपती उत्सवात श्री नवयुवक गणेश मंडळ यांच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात.
दरवर्षीप्रमाणे वाघे मुरुळीचे कार्यक्रम आणि भजनी मंडळी होतात, मात्र यावर्षी श्री नवयुवक मंडळाने रणरागिनी मराठा क्रांतीची एल्गार ॲडव्होकेट स्वातीताई पाटील नखाते यांच्या व्याख्यानमालाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी हुंडा एक भीषण समस्या, व्यसनाधीन झालेला तरुण, स्त्रियांचे सामाजिक स्थान या विविध विषयावर प्रबोधन केले. आम्ही दरवर्षी सार्वजनिक उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम करतो, त्याचप्रमाणे जुनी परंपरा सांस्कृतिक कार्यक्रम हे जोपासण्याचं काम आम्ही करतो आणि यातून एक उद्देश देतो गावाला की जुनी परंपरा आणि यातच जे टिळकांनी जा उद्देश होता गणपती बाप्पाचा की बा एकत्र येऊन काहीतरी मनोरंजन हा उद्देश जो आहे तो आम्ही जोपासण्याचं काम करतो. नक्कीच महाराष्ट्रामधल्या कितीतरी गावांमध्ये सगळे तरुण एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम साजरे करत असतात. या कार्यक्रमात साजरे करत असताना व मराठवाड्यातील कित्येक समाज हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी येत असतात. या कार्यक्रमाच्या औचित्यानं आम्हाला एवढंच सांगायचं सगळ्या तरुण वर्गांना, त्याचबरोबर महिलांना, की समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण झालं, हुंडासारख्या समस्या झाल्या, त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या असतील किंवा महिलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी ज्या पद्धतीने आज समाजानं एकत्र यायला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रबोधन करत असतो. मग औचित्य हे गणेश उत्सवाचं असेल किंवा नवरात्रीचं असेल किंवा वेगवेगळ्या ज्या ज्या माध्यमातून आम्हाला गावातल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, जसं की आम्ही सप्ताहात जरी बोलवलं तरी सुशिक्षित आहोत पण आपल्याला तिकडे जायचं नाही, अशातलं काही गणित नाही. जिकडे आपल्याला मराठवाड्यातला वर्ग दिसून येईल तिकडे जाऊन त्यांचं प्रबोधन करणं. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात पावसाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर अनेक ठिकाणी नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. एकूणच जोरदार पावसामुळे जनजीवनावरती मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अनेक गावात घरांची पडझड झाली आहे. हिंगणघाट शहरातील 200 वर्ष पुरातन झाडे कोसळली आहेत. यात 2 नागरिक थोडक्यात बचावले. सातेफळच्या नाल्याच्या पुरात ST 22 प्रवाशांसह अडकली होती. सर्व प्रवाशांना सुखरूप काढण्यात आले. रात्री 4 वाजेपर्यंत हे बचाव कार्य चालू होते. हिंगणघाट तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 226 मिमी पाऊस एकाच दिवशी पडल्यानं अनेक वित्तीय हानी झाली आहे. तालुक्यातील कात्री या गावातील पूल आणि रस्ता वाहून गेला. तसेच हिंगणघाट शहराजवळील नंदोरी रोडवर असलेल्या सुलतानपूर येथील देखील पूल वाहून गेला आहे. 2 वर्षांपूर्वी या पुलाचं काम करण्यात आलं होतं. याचप्रमाणे हिंगणघाट शहरात आणि अनेक गावात घरांची पडझड झाली असून कांचनगाव येथील 2 घरांचे नुकसान झाले तर शेगाव कुंड येथील एका घराची भिंत पडली आहे. काल संध्याकाळी 7 वाजता अचानक झाड पडला, 1 मिनिटात मृत्यू झाला असता तुम्ही आणि आमच्या साहेब दोघी झाडाखाली दबलो असतो. एका सेकंडसाठी आमचा जीव वाचला. एवढा पाऊस आम्ही कधीच बघितला नाही आहे. आता प्रशासनाला नम्र विनंती आहे की जे टेढेमेढे झाडं आहे ते रस्त्याच्या बाजूला करणं अति आवश्यक आहे. विशेष म्हणजे शिवसाहेबांनी त्वरित मदत पाठवली, बुलडोझर कटर वगैरे 15 मिनिटं तिथे आले, आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी येथे एका युवकाचा पुलावरून मोटरसायकलसह पडून मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून तो अनैतिक संबंधातून खून केला होता हे आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याबाबत 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिराळा मांगळे रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील पुलावरून पडून शिवाजी मधुकर जाधव या युवकाचा 3 दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. हा अपघात नसून अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून 5 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता मयत शिवाजी यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून सतत फोन येत होते, त्यामुळे या व्यक्तींबाबत संशय येऊ लागला. यामुळे महादेव सपकाळ, गौसूल दिवान, अभिजित कांबळे, रोहित गायकवाड, गणेश यादव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी मयत शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी महादेव याने गौसल दिवान यास बोलावून 4 लाखांची सुपारी दिली होती. यानंतर महादेव सपकाळ याने ठरलेल्या रकमेपैकी 1 महिन्यांपूर्वी आणखीन 8,000 रुपये दिले. गणेश यादव आणि मयत शिवाजीची एकमेकांबरोबर बऱ्यापैकी ओळख होती, त्यामुळे दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिवाजीला फोन करून जेवणाचे आणि दारू पिण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणावरून गौसूल, अभिजित, रोहित आणि गणेश यांनी शिवाजीला दारू पाजली. जेवणानंतर मध्यरात्री 1 ते 2:30 दरम्यान शिवाजीच्या तोंडावर उशी दाबून त्यास बेशुद्ध केले. यावेळी शिवाजी मयत झाला की बेशुद्ध झाला हे संशयितांना समजले नाही.
मयत शिवाजीच्या मोटारसायकलवरून मध्यरात्री 2 दरम्यान अभिजित आणि रोहितने शिवाजीला मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील तोरणा नदीच्या पुलावर आणले. शिवाजी यास पुलावरून खाली फेकले आणि मोटारसायकल रेस करून तीही पुलावरून खाली ढकलली. यानंतर शिवाजीच्या डोक्यात दगड घालून तो मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व संशयित आपल्या घरी गेले. शिवाजी मधुकरचा जो हा जो मयत झालेला व्यक्ती आहे त्याच्याबद्दल थोडा अपघाताबद्दल थोडासा संशय वाटत असल्याने आम्ही त्याच्यात अधिक तपास ज्यावेळेस करत गेलो त्यावेळेस त्याच्यातल्या टेक्निकल पुराव्यांच्या आधारे आम्ही शिराळा येथील गौसुल आजम दिवाण त्याला ताब्यात घेतलं असता त्यांनी त्याचा मित्र अभिजित आनंद कांबळे रोहित संजय गायकवाड आणि गणेश बाजीराव यादव यांच्या सहाय्याने हा जो मयत आहे याला अभिजित कांबळे याच्या रूमवर नेऊन त्याला दारू पाजून त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्यानंतर त्याला तोरणा नदीच्या तिथं नेऊन खाली टाकलं होतं आणि त्यानंतर त्याची गाडी हा तो सगळा प्रकार आहे तो अपघात वाटावा त्या कारणासाठी त्याची गाडी पण पुलावरून खाली टाकून दिलेली होती आणि हा जे सदरचा प्रकार आहे सगळा तो जांभळेवाडी येथील राहणाऱ्या महादेव सपकाळ याच्या सांगण्यावरून आणि त्याने दिलेल्या पैशांच्या अनुषाला बळी पडून या सर्वांनी केलेला होता. शालिनी प्लस साठी भगवान देवकर सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्स वर. लाडक्या बाप्पाला आज सर्वत्र निरोप, प्रशासन देखील झाले सज्ज. पेट्रोल डिझेलचे दरवाढ आजही सुरूच, पेट्रोल 17 तर डिझेल 11 महागले. पाथरी सोनपेठ रस्त्यावर अपघात, उपचार न मिळाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू. कर्जमुक्ती विधेयक आणि हमीभाव विधेयकाचे कायद्यात रूपांतर केल्यास भाजपाला पाठिंबा देऊ, खासदार राजू शेट्टी यांचं प्रतिपादन. आणि कुरुकुंभातील रोड रोमियोंनो सावधान, पोलीस करणार तुम्हाला आता थेट तडीपार. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.